आज आपण इयत्ता सातवी विज्ञान विषयातील प्रकरण दहावे आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला काही घटना सांगणार आहे, त्या घटना तुम्ही व्यवस्थित ऐकायच्या आहेत. ट्रक चालकाकडून तिघांचा मृत्यू, नेपाळमध्ये भूकंपावे, नेपाळमधील भूकंपामध्ये 1000च्यावर लोकांचा मृत्यू, महाड शहरा लगत असलेल्या सावित्री नदीला पूर आलेले, त्या सावित्री नदीमधील पूर कोसळला. त्यानंतर आहे सुनामीच्या धक्क्यामुळे आशिया खंडाला प्रचंड नुकसान झालेलं आहे. शस्त्रास्त्राचा धाक दाखवून मेलमधील प्रवाशांची लूट झालेली आहे, रशियामध्ये विमान कोसळलेले आहे, अशा अनेक घटना आहेत. या घटनांना आपण काय म्हणतो सांगा बरं? बरोबर, या घटनांना आपण काय म्हणतो? या घटनांना आपत्ती असे म्हणतो. तर आपण या प्रकरणामध्ये आपत्ती त्याचे प्रकार व त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करतात हे आपण जाणून घेणार आहोत. मागील इयत्तामध्ये आपत्ती म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे, त्याचबरोबर आपत्तीचे दोन प्रकार असतात हेही बघितलेलं आहे. कोण सांगतं आपत्तीचे दोन प्रकार कुठले आहेत? बरोबर, आपत्तीचे दोन प्रकार आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत, नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती. विद्यार्थी मित्र हो, आपत्ती म्हटलं तर त्या आपत्तीमध्ये देशाचं, समाजाचं, आर्थिक, जीवित, सामाजिक अशा सर्व घटकांमध्ये नुकसान हे होतं असतं. तर आपण या प्रकरणामध्ये अशा अनेक नैसर्गिक आपत्तींविषयी माहिती घेणार आहोत. थोडक्यात म्हणजे ढगफुटी आहे, दुष्काळ आहे, वादळ आहे, सुनामी आहे, या सर्व नैसर्गिक आपत्तींचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.